आफ्रिकेतील युगांडा येथे एक काळजाचा थरका पडवणारी घटना घडली आहे. एका 2 वर्षाच्या चिमुकल्याला पानघोड्याने जिवंत किळलं आणि नंतर मुलाला थुंकून दिले आहे. या धक्कादायक घटनेत चिमुकला सुखरूप आहे. पानघोड्याने त्याला गिळल्यावर तिथे उपस्थित एका व्यक्तीने पानघोड्याला दगड मारायला सुरुवात केली, त्यामुळे त्याने लहान मुलाला थुंकून दिले. समोर आलेल्या माहितीनुसार युगांडातील कॅटवे काबोताहो शहराजवळ असलेल्या तलावाजवळ ही घटना घडली. सदर लहान मुलगा याच तलावाजवळ राहतो. आई घरात असताना तो खेळता खेळता तलावाजवळ आला. पानघोडा देखील तिथेच होता. त्याला भूक लागल्याने त्याने चिमुकल्याला खाल्ले. लहान मुलाला पानघोडा गिळत आहे हे पाहून एका व्यक्तीने पानघोड्याला दगड मारल्याने 2 वर्षाच्या चिमुकल्याला जीवदान मिळाले आहे. क्रिस्पास बॅगोंजा असे मुलाचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर मुलाला लगेच बवेरा शहरातील रुग्णालयात दाखल केले. सोशल मीडियावर @gorillasites या ट्विटर अकाउंटवर या मुलाचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. सध्या सोशल मीडियावर 2 वर्षाचा चिमुकला आणि त्याच्याबरोबर घडलेल्या प्रसंगाची चर्चा रंगली आहे. हा एक चमत्कार असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. तसेच मुलाच्या आईने मुलाचा जीव वाचवलेल्या व्यक्तीचे आभार मानले आहेत.